या विश्वाची आदिशक्ती आदिमाया जननी स्त्रीरूप बीज जे आहे त्याला मी वंदन करते। सावित्रीबाई फुले, क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी माई साहेब यांना वंदन करते। विश्वातील ज्या ज्या महिलांनी समाज घडवण्यासाठी योगदान दिलं, सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं योगदान दिलं त्या सर्वांना वंदन करते। या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थितः नमस्तस्य 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 नमो नमः। आपल्या सर्वांचं साध्य कर्तव्य आहे की स्त्री शक्तीला आदिशक्ती आदिमायेला ज्याच्यापासून उत्पत्ती झाली तमाम विश्वाची त्या सर्वांना वंदन करणं ही काळाची गरज आहे। असं म्हणतात पहा, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता। मुलींना ज्या घरामध्ये स्त्रीची मुलींची पूजा केली जाते म्हणजे सन्मान केला जातो त्या स्त्रियांना जिथं वंदन केलं जातं त्या समाजाचा आणि कुटुंबाचा नक्कीच त्याची प्रगती होत असते। त्या समाजामध्ये स्त्रियांचा स्त्रियांची हेटाळणी होते त्या स्त्रियाची त्या समाजाची अधोगती होते। मला एकच सांगावं असं वाटतं, ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शोभा झाला। ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शोभा झाला। ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानबा झाला। ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानबा झाला। ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला। ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला। आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला। ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला। मुलांना भारतवर्षामध्ये ऐतिहासिक कालखंडाचं सिंहावलोकन करताना आपल्याला कोणत्या स्त्रियांची आठवण येतो? बाळांनो, इतिहास कालामध्ये ज्या छत्रपती शिवरायांच्या घोड्याचा टापा आणि शत्रूचा फरका फोडत असे त्या शिवबाला जन्म देणाऱ्या आई किंवा माता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, स्वतःच्या बाळाला पोटाशी बांधून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारी राणी लक्ष्मीबाई, मेरी माता मैं नहीं दूं।